सर्व गजेंद्र सिंग माऊलींना मी लकुळ गोसावी नमस्कार करतो. माऊली, आजच्या या व्हिडिओमध्ये भजनाच्या सुरुवातीला गायलं जाणारं जय जय रामकृष्ण हरी याचं नोटेशन मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे. जसं की सुरुवातीला तुम्ही ऐकलात त्याप्रमाणे हे नोटेशन यमन या रागामध्ये मी देणार आहे. यासाठी ताल जो वापरलेला आहे तो आहे आदिताल, त्याला त्रिताल असं सुद्धा म्हणतात. तर सर्वात प्रथम आपण यमन या रागाविषयी माहिती पाहूया. यमन या रागाचा थाट आहे कल्याण, स्वर आहेत म तीव्र आणि बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. वादी स्वर आहे ग, संवादी स्वर आहे नी, जाती आहे संपूर्ण आणि गायन समय आहे रात्रीचा प्रथम प्रहर. तर ही झाली या यमन रागाविषयी माहिती. आता आपण याचे आरोह आणि अवरोह पाहूया. हे नोटेशन मी आपल्याला डी शार्प म्हणजेच काळी दोन या स्केलमध्ये देणार आहे. चला तर आरोह पाहूया. सा रे ग म तीव्र आहे, प ध नी सा नी ध प म ग रे सा. आता एकेका ओळीचं नोटेशन पाहूया. पहिली ओळ जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. नोटेशन पसा नी ध प प रे ग नी रे ग ग रे प म प पसा नी ध प प जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. शेवटी थोडासा नोटेशनमध्ये बदल आहे. शेवटची ओळ बघा तिसऱ्या वेळी पसा नी ध प प रे ग नी रे ग ग प रे सा. पुढे राजा राम राजा राम राजा राम कृष्ण हरी. राजा राम राजा राम राजा राम कृष्ण हरी. नोटेशन नी रे ग रे ग म म ध सा नी ध म ध प म ग रे ग रे ग म म ध सा नी ध म ध प म ग. त्यानंतर जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. प सा नी ध प प रे ग नी रे ग ग रे प म प प सा नी ध प प रे ग नी ग रे प म प. तिसऱ्या वेळी प सा नी ध प प रे ग नी रे ग ग प रे सा. आता अंतरा सावळे राम सावळे राम सावळे राम कृष्ण हरी. नोटेशन ग ग ग म ध म म ध म ध ध सा 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 नी रे सा. ग ग ग म ध म म ध म ध ध सा 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 नी रे सा. पुढे गोवर्धन गिरीधारी गोवर्धन गिरीधारी गोवर्धन गिरीधारी गोवर्धन गिरीधारी. नोटेशन प प सा नी रे 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 रे
सारे गरी सा पसा नी रे 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 सारे गरी सानंतर परत जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी पसंद प प रे ग नी रे ग ग रे प म प पसंद प प रे ग नी रे ग ग रे प म प पसंद प प रे ग नी रे ग ग प रे स तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ मध्ये मी आपल्याला भजनाच्या सुरुवातीला जय जय रामकृष्ण हरी याचं नोटेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला एक रूपावली या रूपावलीचं नोटेशन रूप पाहत आलोचनेचं नोटेशन मी आपल्याला देणार आहे. आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरात लवकर आपण एक संपूर्ण भजन निश्चितच शिकणार आहात, त्यामुळे निश्चितच दिलेल्या नोटेशनप्रमाणे आपण सराव करावा आणि आपल्या कमेंट निश्चितच करावात. हीच विनंती. लवकरच भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी.